शिक्षण हे जीवनाच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाचं असतं, हेच लक्षात घेऊन भारत सरकारने ICDSच्या अंतर्गत अंगणवाडी नावाचा उपक्रम 1974 साली काढला व हा उपक्रम ग्रामीण भागातल्या गावात आणि शहरी वसाहतीमध्ये सुरू करण्यात आला व हा उपक्रम चालवण्यासाठी एक मदतनीस आणि एक सेविका नियुक्त करण्यात आली आणि त्यांना वेतनवर न ठेवता मानधनावर ठेवण्यात आलं। मला आता काम करता करता 12 वर्ष झाली। 12 वर्षामध्ये आत्ताशी आमचा कुठंतरी 5000 पगार झाला आहे। ते 5000 आत्ताच्या ह्या कालावधीत अजिबात घरात पुरेसे पडत नाही आणि माझा एकटीचा प्रश्न नाही, हा सगळ्या महिलांचा प्रश्न आहे। काही महिला विधवा आहेत, काही महिला परित्यक्त्या आहेत। जर त्यांचं घर त्याच पगारावर चालत असेल तर हा पगार 2-2 महिने येत नाही, कधी कधी अर्धा पाठवला जातो, तर त्या महिलेने कसं घर चालवायचं? आम्ही मोर्चासाठी आलो। काय मोर्चा आहे? वेतनवाढीसाठी। ओके, काय मागणं काय आहे? नको वेतन पाहिजे। ओके, किती वेतन पाहिजे? किती आता किती वेतन आहे तुम्हाला? आता 5000 आहे। वेळेवर भेटतं? मानधनावर आम्ही आता सध्या आहे, मानधनावर आहे, आम्हाला वेतन अपेक्षा आहे। 2011 सालापासून तर केंद्राने एकही रुपये मानधन वाढ दिलेली नाहीये। आज अंगणवाडी सेविका म्हणून जर मानधन घेत असू तर फक्त 5000 रुपये, आणि एवढी महागाई आहे तर 5000 रुपयात आम्ही आमचं कुटुंब या कुटुंबाला आमच्या हातभार लागावा म्हणून जर आम्ही नोकऱ्या करत असू तर ते पण सरकार वेळेवर देत नाही। एक बाजूला घोषणा करतंय की कुपोषण हटवा कुपोषण हटवा, पण सरकारच्या नजरेत आहे की सेविका मदतनीसांचंच कुपोषण चालू आहे। आमचं लक्ष आहे की आम्हाला वेतन द्यावं आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा। वेतन किती दिलं पाहिजे आणि आता किती? केरळ आणि तमिळनाडू ह्या राज्यात जसं दिलं जातं, केरळमध्ये आणि तमिळनाडूमध्ये किती दिलं जातं ते केरळची मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण केरळमध्ये 10-15 आणि मदतनीस 7 अशा प्रकारे दिलं जातं। तर आमच्या राज्यात पण ते त्यांनी द्यावं, दोन्ही सरकारने तो विचार करावा आणि राज्याने पण हातभार लावून। तर तुम्हाला काय वाटतं किती अमाऊंट दिली पाहिजे? कमीत कमी आम्हाला 15000 रुपये तरी त्यांनी वेतन द्यावं आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा। आम्हाला महाराष्ट्र शासनाने जेव्हा सेवा समाप्ती 65 वर्षानंतर होईल तेव्हा 1 लाख रुपये आम्हाला जे मान्य केलेलं आहे सेवा समाप्तीचा लाभ, तर त्या लाभात पण अजून वाढ करावी। आणि 1 लाख म्हणजे काय? म्हातारपणाचा आमचा आसरा नाही आहे। जे दिलं आहे ते योग्य आहे, पण त्यात अजूनही सरकारने भरीव वाढ द्यावी अशी आमची इच्छा आहे। आम्ही कुणाचीही घेतलेली घेणार नाही आणि असं करून चालेल। काम किती करावं? अंगणवाडी सेविकांना मानधन नको वेतन पाहिजे यासाठी आपण कॉल करू शकता। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नंबर आहे 0222025151। मुंबई मानखुर्जमधून अमोल लालझरे, इंडिया अनहर्डसाठी।